झी 24 तास एक पाऊल पुढे। डोंबिवलीतलं सावित्रीबाई फुले नाट्यगृह पुन्हा एकदा वाईट अवस्थेत आहे। 1.5 वर्षांपूर्वी उंदीर आणि घुशींच्या सुळसुळाटानं गाजलेलं हे नाट्यगृह आता दुरावस्थेचा बळी झालंय। अनेक ठिकाणी हे नाट्यगृह गळतंय, जिन्यावरचा होल्डर निघालाय, अशा अनेक समस्यांमुळे डोंबिवलीकर कलाप्रेमी रसिक नाराज झालेत। डोंबिवलीत फार गाजावाजा करून सुरू झालेलं हे सावित्रीबाई फुले नाट्यगृह नाट्यगृह सुरू झाले असते त्यातल्या वादांमुळेच जास्त गाजतंय। वर्षभरापूर्वी नाट्यगृहातला उंदीर घुशींचा सुळसुळाट अनेकांना आठवत असेल। आता हे नाट्यगृह त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे गाजतंय। कलामंदिरात अनेक ठिकाणी गळतंय, कार्पेट फाटलंय, जिन्याच्या लोखंडी कडा निघाल्यात, भिंतीवर पानाच्या पिचकऱ्या आहेत। ही झाली बाहेरची दुरवस्था। रंगभूषा कक्षातही गळतंय, खुर्च्यांचे हात तुटलेत, पहिल्या मजल्यावर पाण्याचा कूलर आहे पण त्याचा नळ तुटलाय, अग्निशमन यंत्रणा बंद पडली, अशा एक ना अनेक समस्या इथे आहेत। सावित्रीबाई फुले जे डोंबिवलीमध्ये रंगमंदिर आहे त्याची सध्याची परिस्थिती बघितली खूप दयनीय आहे। त्या दयनीय परिस्थितीवरती शासनाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने लवकरात लवकर ताबडतोब सुधारणा करावी। आज दिवसेंदिवस त्या रंगमंदिर हे ढासळत्या पद्धतीमध्ये दिसत आहे। या नाट्यगृहाच्या मेंटेनन्सच्या नावाखाली इथे कागदावर मोठी रक्कम दाखवली जाते पण प्रत्यक्षात नाट्यगृहाची दुरवस्था पाहिल्यावर या रकमेचा मेंटेनन्स नेमका कुठे होतोय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। राजेश शिंदे, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास एक पाऊल पुढे।